आहे ना इतका क्यूट असतो, इतका क्यूट असतो ना, त्याचा एक फोटो टाकला ना एफ बी वर की एका मिनिटात 100 लाईक्स कन्फर्म. खरंच आम्ही ऑफिसमधनं घरी येतो ना आमच्याकडे बघून इतका क्यूट असतो ना तो खरंच. पुढच्या आठवड्यात ना त्याचा फोटो सेशन आहे, तुम्हाला दोघांना वेळ असेल तर या ना, खूप मजा येईल. तुला मुलगा झालाय तू सांगितलं नाहीस आम्हाला. अरे नाही मुलगा नाहीये, आमचा कुत्रा आहे चिदू. हा पण मुला इतकाच प्रिय आहे आम्हाला चिनू. अरे कधी कधी ना माझा चेहराच दिसतो मला चिनू मध्ये. आणि तुला शेपटी हलवायची सवय आहेत. हो चिनूचा बर्थडे केला आम्ही, त्याचे सगळे मित्र आले होते, 2 तास घरात नुसतं भाऊ 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 एवढे आवाज. मला तर कुत्र्यांचं बिग बॉस सुरू आहे असं वाटत होत. वेटर ही हाडं आहेत ना ती पिशवीत बांधून द्या आम्हाला. नाही हो आमच्या मुलासाठी घरी घेऊन जायची चिनूसाठी. काय करतोस तू? अगं असं काय, गेल्या वेळी तूच म्हणाली होतीस ना पुढच्या वेळी नॉनव्हेज खाऊ त्या उरलेली हाडं चिनूसाठी घेऊन जाऊया म्हणून. पण ते आपण दोघं असताना मित्रांसमोर हाडं कसली गोळा करतोस? नाही आपले जाई थँक्यू. नाही ते आमच्या चिनूला ना सध्या ऍसिडिटी पण झाली आहे, सो आमच्या घरातच नॉनव्हेज बंद आहे. कुत्र्यांना पण ऍसिडिटी होते? हो माणूसच आहे ना तो शेवटी. ए पण नाव गोड आहे की नाही? हा चिनू गोड आहे, गोड खरंच गोड आहे. पण हे नाव असं मुंगीचं नाही वाटत. चिनू एक छोटस असं आमचे स्वामी आहेत चिन्मयानंद, त्यांच्यावरनं नाव ठेवलंय चिनू. अरे वा वा, स्वामींची आणि चिनूची बर्थडे पण सेम आहे. या चिदूमुळे माझ्या मित्राला खरी खुरी शेपूट येणार आहे. बघ साकेत साकेत हा बोलला नाही या नाही नाही काय मी काहीच नाही म्हटलंय. पण 3 वर्ष झालेत ना आपल्या लग्नाला, कळतंय मला. काय मग सांग, आपण कुत्रा पाळणार नाही? अगं मी कशालाय मग, म्हणजे माझ्यासारखा एक गोड पाळीव प्राणी घरी असताना आणखी एका पाळीव प्राण्याची काय गरज आहे. मला ना लहानपणापासून कुत्रा पाळायचं होतं रे, आई बाबांनी कधीच नाही पाळू दिला. नसतोच पाळायचा कुत्रा, हवं तर ना आपण बेडूक पाळूया. असं एक छोटस काहीतरी बेडूक काय निधन ससा तरी म्हणायचं ना. अगं ते असे टणाटण उड्या मारत घरभर फिरणारे असं ते काही नको आहे ग मला. एक वेळ आपण सरपटणारे प्राणी पाळू, पण ते असं करत असं घरभर फिरणार कसं दिसत ते नको. क्यूट दिसत, मला बीगल हवाय. कोण बीगल? जाते कुत्र्याचे जातीवादी नाहीच आहे मी, नकोच ते आपल्याला बाबा. साकेत माझा या महिन्याचा पगार झाला ना की मी बीगल आणणार आहे. फार करायचं असतं ग त्यांचं, आणि त्यांना नीट सांभाळलं नाही ना तर ते डायरेक्ट डिप्रेशन मध्ये जातात. मी जातोय ते पुरे नाहीये का? आणि त्या कुत्र्यांना त्या डिप्रेशन मधून बाहेर काढण्यासाठी कुत्र्यांचा सायकियाट्रिस्ट बघावा लागतो. आपण त्याचं नाव रंगीला ठेवूया. मी माझं नाव रामगोपाल वर्मा ठेवतो.
लग्नानंतर तुझ्याकडे कधी काही मागितलंय का? डोंट प्ले दॅट कार्ड. मी तुला असं कधी म्हटलंय का, मला हे हवंय, मला ते हवंय, मला इथे घेऊन चल, मला तिथे घेऊन चल? तू तसं काही म्हणतच नाहीस, मेसेज करतेस. सारखे करतो आता चौकशी काय? पाळूया काय तो बीगल? ठीक आहे, राहा बेडरूम मध्येच राहा. ऍक्च्युली मी तुझ्यासाठी एक गंमत आणली आहे. कोण? अगं तुला कसं पटकन ओळखता आलं ग? जरा खोट तरी वागायचं असतं मला जरा बरं वाटलं असतं. अगं नाही नाही, घरातच आहे तो. कुठे? हा म्हणजे सावकाश. साकेत हे काय आहे? रंगीला. म्हणजे आपण थोडासा रंग लावू हवं तर आणखीन. हा खेळण्यातला कुत्रा आहे. अगं पण कुत्रा आहे ना, आणि ऑलमोस्ट जिवंत असल्यासारखा आहे ग. ऑलमोस्ट जिवंत म्हणजे? त्याचा नॉब ऑन कर खालचा. हा बघ, हा भुंकतो, हा उड्या मारतो, शेपटी सुद्धा हलवतो, आणि आणि आपण याला खायला सुद्धा घालू शकतो. आणि हाईट म्हणजे हा डिप्रेशन मध्ये पण जातो का? त्याचे सेल काढले ना की थेट डिप्रेशन. पिल्लं पण देतो का हा? नाही नाही, हा मेल आहे ना. साकेत यार, मी किती एक्साइटमेंटनी बॉक्स उघडला होता. खेळण्यातला आणायचा नाही तर बिगल तरी आणायचाच ना. अगं पण काही बिगलत नाही, कुत्रा दुसरा असला तरी. वाईट होता ना. पण ना आपण याची खऱ्या कुत्र्यासारखी काळजी घेऊया ना. हा म्हणजे आपण यांना रोज खायला घालूया, आठवड्यातनं एकदा आंघोळ घालूया, रोज सकाळी याला फिरायला घेऊन जाऊया. आपली सुद्धा प्रॅक्टिस होईल ना. माझी प्रॅक्टिस झाली आहे गेल्या 3 वर्षात. म्हणजे गंमत? तू करतोस की नाही माझी गंमत? मग ठीक आहे, पण आयडिया कशी आहे? साकेत यार, काही झालं तरी खोटा आहे हा. मग आणखी एक पर्याय आहे. नाही, डॉबरमॅन नाही. नाही नाही, आपण प्राणी चेंज करूया ना. पण मांजर पाळूया. त्या डुक धरतात. नाही नाही, तुझं काहीतरी कन्फ्युजन होत आहे. साप डुक धरतात. नाही, मी वाचले लहानपणी. आई बाबा तुला कुठली पुस्तकं द्यायची का वाचायला? एनिवे, त्या मांजरींच्या केसांनी दमावतो आणि त्या खूप आळशी पण असतात. म्हणून तर मला आवडतात. आणि त्यांचं काहीही करावं लागत नाही, त्यांना आंघोळ सुद्धा घालावी लागत नाही. ग तुला ना पुढचा जन्म मांजरीचा मिळणार आहे. आय विश. आपण मांजरच पाळूया आणि तिचं नाव बोका ठेवू. आपल्याला गजर सुद्धा लावायची गरज नाही. त्यानीच जागी. मी ना हिवाळ्यात तिच्यासाठी स्वेटर विणेन आणि माझ्या स्वतःच्या हाताने तिला मासे खायला घालेन. पापलेट, बांगडा, एखादा उंदी. हे अशी तोंड करू नकोस हा, एखादा प्राण्याचं खाणं आहे ते. आणि ब्राईट साईड म्हणजे आपल्या घरात उंदी सुद्धा होणार नाहीत. तेरी मेहरबानिया तेरी कदरदानिया. माझ्या मित्राची पोस्ट बघ, तो बिगल साठी घर शोधतोय. म्हणजे ते दोघ जण आठवडाभर कुठेतरी बाहेर जाणार आहेत, तर
पेट हॉस्टेल पेक्षा ना कोणी घरी ठेवून घेतं का विचारतोय तो. लाव ना त्याला फोन, लाव लाव लगेच. अरे थांब थांब थांब, लावते लावते. हॅलो. हा हा मी मी मीच बोलतोय. अरे मी काय म्हणतो, तुझ्या त्या कुत्र्याची हे डॉलर डॉलर डॉलरची आता पोस्ट वाचली. अरे आमच्याकडे ठेव ना त्याला. हा हा आम्ही नाही म्हणजे मला आणि माझ्या बायकोला तसं कुत्रं सांभाळायचं एक्सपिरियन्स नाही आहे, पण आहे 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 म्हणजे. अरे अरे तिची तर पी एच डी आहे सगळ्यात. खायला देऊ आम्ही, एक वेळ आम्ही नाही खाणार पण त्याला खायला देऊ. अरे अरे म्हणजे काय, अरे सवाल भाई. ओके डन डन डन. ओके येस, बाय बाय बाय, थँक्यू, बाय बाय. जुई हा बघ टूथब्रश. अरे पण त्यांना हात नसतात तर ते दात कसे घासतील? आपण घासायचे त्यांचे दात, ते बघ सगळ्यात काय. हा कसला झाडू आहे? अरे आपण त्यांना सकाळी फिरायला घेऊन जाणार ना, ऑब्व्हियसली त्यांना प्रेशर येणार. मग त्यांनी रस्त्यात शी केली ना की मग ही अशी उचलायची. आपण ऑफकोर्स ते आपलंच असणार आहे ना. मी फार फार तर माती टाकेन त्यावर. ऍक्च्युली ते स्वतःच मागच्या पायाने असे माती टाकतात. तू कधी बघितलं नाहीस कुत्र्यांना रस्त्यावर शी करताना? हे असले नजारे मी पाहत नाही. अरे मातीवर ना आठवलं, त्यांच्यासाठी खायला काहीतरी घ्यायला पाहिजे ना, म्हणजे औषध गोळ्या काहीतरी गोडधोड सुद्धा घ्यायला पाहिजे ना बाबा. घेतलं ना मी, बघ त्यांच्यासाठी चॉकलेट घेतली आहेत. माझ्यासाठी कधी आवळा कँडी सुद्धा घेतली नाहीस का तू? साकीत हे बघ पिल्लूची चड्डी. पिल्लू हे तू नाव त्याचं बदलून ना डॉलरची चिल्लर करू नकोस. अरे पण बघ ना किती क्यूट आहे. दीड हजार, दीड हजार. तुला किंमत कुठे दिसली? तुला ना कधी किमती दिसतच नाहीत, मला बरोबर दिसतात. ऐक ना, त्यापेक्षा माझ्या जुन्या अंडरवेअर देईन ना मी त्याला घालायला. साकेत यार. बरं तुझ्या दे. हा डॉलर आपला अख्खा पगार एका आठवड्यात संपवणार बहुतेक. खरंच पाळायचं ठरवलं तर सगळ्या एफडीज मोडाव्या लागणार आहेत मला. साकेत ऐक ना, ही बघ बिस्किट माणसं आणि कुत्रे दोन्ही खाऊ शकतात. जुई जुई काय झालं? जुई जुई हे बघ, मी ना सगळं डॉलरचं खाणं आणि त्याचं डॉग हाऊस सगळं नीट व्यवस्थित सेट केलं. एकदा बघून घेतेस का प्लीज? बघ ना बघ. मला पण तुला दाखवायचंय. मी ना बेडरूम मध्ये त्याची झोपायची सोय केली, म्हणजे इन केस त्याला जर इथे लोनली वाटलं तर तो आपल्या बरोबर बेडरूम मध्ये झोपतो. हे जर आती नाही का होणार? अरे बघ ना, ये ना. अगं ते सोड, मी तुला एक गंमत दाखवतो. इकडे इकडे अगं इकडे ये, तुला माहितच नाही ही गंमत. ही बघ ही बघ ही बघ काय काय पिझ्झा. तू पिझ्झा खाणार आहेस आता? अगं माझ्यासाठी नाहीये, डॉलर साठी आहे. बघ 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 कसा असतो बघ त्यांचा पिझ्झा, कमाल आहे. अगं एवढंच नाही, मी तर ऐकलंय त्यांच्यासाठी खास दिवाळी फराळ पण होता यावेळेला, म्हणजे चिकन करंजी, चिकन लाडू. साकेत आपण डॉलर साठी घेऊया. हा चालेल, पुढच्या दिवाळीला आपण डॉलर साठी दिवाळीचा फराळ तयार करूया. ओके मी साडी नेसू आणि आपण तो आला की त्याला ओवाळूया. अगं दत्त महाराज नाही येणार आहेत, त्यांचं वाहन येत आहे आणि साडी आणि ड्रेस मधला फरक त्याला कळेल असं मला वाटत. मला काही उत्साह नाही. अगं साडी नेसायला मला का उत्साह असेल. हॅलो हा बोल रे. अरे आम्ही तयार आहोत हो, सगळीच तयारी झालेली आहे. काय सांगतोस? हो का? बर बर. अरे नाही ठीक आहे. काय झालं? हा जवळ आलेत ना ते? डॉलर नाही येत आहे. का? माझ्या मित्राला एक बिझनेस मीटिंग आली, त्यामुळे त्यांनी ही टूरच कॅन्सल केली. आता दोघही घरीच थांबणार आहेत.
साकेत याला काय अर्थ आहे यार? आपण किती तयारी केली होती. त्याने डॉलरला तरी पाठवून द्यायचं ना. हो ना. नाही पण तुझाच मित्र आहे ना, तो शेवटी तो तसंच वागणार. तुझे सगळे मित्र असे आहेत, तुझे सगळे मित्र सतत का असे वागतात? चिडू नको चिडू नको. गंमत केली मी, आले ते कोपऱ्यापर्यंत पोहोचलेत. तुझं ना खून करेन मी एक दिवस. चल तयारी करूया, चल खाली जाऊया, चल. अरे कसला गोड आहे डॉलर. बरं ना, मला अजून एक फेवर हवा होता. बोल ना. सोय केली होती पण जरा ऐन वेळेला कॅन्सल झाले. अरे काय सांग ना. डॉलर आणि ही नोट. नोट आणि सोनू डॉलर साठी ग्रेट. धनंजय माने इथेच राहतात का? याचा कुणीतरी नीट सांभाळ करू शकेल म्हणून तुमच्याकडे ठेवण्याची परवानगी मागतोय. तू काही काळजी करू नकोस. फील अरेंज केली आहे तिकडे? नाही 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 नाही. ओ बाई, कोण आहात तुम्ही? कॉल मी झाकीर.